शेतकऱ्याला कुठल्याही पिकाचं उत्पादन घ्यायला खर्च तर भरमसाठ येतो पण त्याला पाहिजे तेवढा पिकाला भाव भेटत नाही त्यामुळे शेतकऱ्याचं दरवर्षी नित्यनेमाने नुकसान होत असतं मग त्याकरताच आजच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला अशा एका पिकाविषयी माहिती देणार आहेत की त्याचं निघालेलं उत्पादन जे बाजारामध्ये दोन ते तीन हजार रुपये किलोपर्यंत विकलं जात असतं होय मित्रांनो हे पीक इतकं जबरदस्त आहे याला मागणी ही कधीच कमी होणार नाही आणि करोनानंतर याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेलीच आहे तर ते पीक आहे लवंगाचं पीक आता लवंग ही अशी गोष्ट आहे की भारताच्या प्रत्येक मसाल्यामध्ये तसेच चहांमध्ये सुद्धा याचा वापर आज मी तिला केला जात आहे बऱ्याचशा आरोग्यवर्धक गोष्टी जसे च्यवनप्राश असेल किंवा विविध चूर्ण असतील त्याच्यामध्ये सुद्धा लवंगांचा समावेश हा प्राकर्षाने अनुभवलेला असतो मग व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला लवंगाची शेती नेमकं काय असते तिचं एकरी उत्पादन किती निघत असतं ते पीक लावल्यानंतर किती वर्षाने पीक चालू होतं किती वर्षापर्यंत हे पीक आपल्याला उत्पादन देत असते याची लागवड करायची पद्धत कशी याची रोपे कुठून मिळतील कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये लवंगाचं पीक आपण व्यवस्थितपणे घेऊ शकतो अशाच डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही लवंगाच्या शेतीबाबत सांगणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्हिडिओच्या शेवटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक असा एक वास्तविक सल्ला आम्ही लवंगाच्या शेतीच्या बाबतीत देणार आहोत की त्याने नक्कीच तुम्ही लवंगाच्या शेतीमधून करोडपती होऊ शकता तर त्याकरताच मित्रांनो अतिशय डिटेल व्हिडिओ हा लवंगाच्या शेतीवर होणार आहे तर त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा चॅनलला जर नवीन असाल तर जरूरच शेतकऱ्याला नवनवीन माहिती देणार आहे किसान हेल्पलाईन चॅनलला सबस्क्राईब करा लवंगाची शेती करून लवंगाला दर किलो मागं दोन ते तीन हजार रुपये सहजपणे तुम्ही कमू शकता याविषयी इत्तमभूत माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आहोत पण त्याआधी आम्ही सामान्य माणसाचा लवंगांबद्दल एक मोठा गैरसमज जो झालेला आहे तर तो दूर करणं अतिशय महत्त्वाचं असतं आता बरेचसे लोक यूट्यूबवर म्हणा किंवा गुगलवर लौंग जर तिची लागवड करायची असेल किंवा लवंगाचं रोप जरी घरी लावायचं असेल तर ते आपल्याला असा सल्ला देतात की जे लौंग आपण घरी खातो तर ती तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या मातीत टाकली तर काही दिवसाने त्याचं रोपटं येतं आणि मग त्या रोपटा फुलं येऊन मग त्याचं त्या ठिकाणी लवंग यायला सुरुवात होत असते पण मित्रांनो इथं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी असते की ती लवंग लावून ते झाड त्या ठिकाणी कधीच येऊ शकत नाही कारण की जी लवंग आपल्यापर्यंत आलेली असती तर ती लवंगाची बी नसून किंवा लवंगाचं फळ नसतं असून तर ते लवंगाचं फूल असतं आणि ते फूल काहीतरी प्रक्रिया करून वाळवलेलं असतं आणि मग आपल्याला त्या ठिकाणी भेटलेलं असतं मग जसं आपल्याला माहिती आहे की कुठल्याच फूल लावून कुठलंच रोपटं येत नसतं रोपटं येतं एकतर बी लावून किंवा एखादं त्या ठिकाणी खोड लावून तर तस त्याचप्रमाणे लवंग लावून कुठल्याच प्रकारचं रोप त्या ठिकाणी येत नसतं मग जर तुम्हाला रोप लावायचं असेल किंवा याची शेती करायची असेल तर तुम्हाला लवंगाचं जे काय फुल असतं तर त्या फुलाचं फळात रूपांतर होतं आणि त्या फळ तुम्हाला असं काहीतरी दिसतं आणि त्या फळामधनं बी निघते आणि त्या बीपासनं तुम्ही एकतर ती डायरेक्ट लावू शकता किंवा रोपच माध्यमातून उपलब्ध करून रोपे लावू शकता तर हा मोठा गैरसमज लवंगांच्या बाबतीत होत असतो आता इथून पुढे आपण जाणून घेऊया त्याची शेती कशी करायची यातून नफा कसा मिळवायचा आणि व्हिडिओच्या शेवटी एक अगदी प्रॅक्टिकल सल्लासुद्धा तुम्हाला आम्ही सांगणार आहोत लवंगाच्या शेतीसाठी सर्वप्रथम आता बघूयात की याला पोषक वातावरण कसं पाहिजे मातीची कंडिशन काय असायला पाहिजे पाण्याची स्थिती काय असायला पाहिजे याविषयी थोडंसं जाणून घेऊयात आता याला पोषक वातावरण असं पाहिजे की याला जे काय वातावरणाचं तापमान आहे तर ते पंधरा डिग्री ते चाळीस डिग्री सेंटीग्रेडच्या आतमध्येच असलं पाहिजे जे, जे की महाराष्ट्रात सहजपणे उपलब्ध आहे म्हणजे किती थंडी आली तरी पंधरा डिग्रीच्या खाली तापमान गेलं नाही पाहिजे आणि किती उन्हाळा जरी आला तरी चाळीस डिग्रीच्या वरती तापमान त्या ठिकाणी गेलं नाही पाहिजे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये असं वातावरण सहजपणे सापडून जातं तसेच मातीची कंडिशन अशी असायला पाहिजे की पाणी साठलेलं नसावं पाण्यात आर्द्रता ही कायम टिकून असलेली असावी पाण्यात ओलावा त्या ठिकाणी असला पाहिजे मग जिथे अशा भागात लवंगाचं पीक त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो की जिथे साधारण सामान्य पाऊस पडतो त्या ठिकाणी सहजपणे आपण लवंगाची शेती सहजपणे करू शकतो मग आता पाहूयात याची लागवड कशी करायची आता याच्या जर आपण डायरेक्ट बिया उपलब्ध करून बिया जर लावल्या तर त्याला मोठं व्हायला जवळपास बराचसा कालावधी लागतो पण जर तयार आपण दोन ते अडीच वर्षाचं रोपटं आपल्याला डायरेक्ट भेटू शकतं जे आपण शेतामध्ये डायरेक्ट लावू शकतो आणि लवकरात लवकर हे लवंगाचं उत्पादन चालू करू शकतं आता मग हे रोप लावायचे तर किती अंतरावर लावायचे काय त्याची साधारणपणे लावण्याची पद्धत असायला पाहिजे आता रोपे लावण्यासाठी साधारणपणे दोन रोपांमधलं अंतर हे पंधरा ते वीस फूट असायला पाहिजे तर या अंतरामध्ये तुम्ही तीन बाय तीन फुटाचे खड्डे जवळपास दोन ते अडीच फूट खोल घेऊन तुम्ही दोन ते अडीच वर्ष लवंगाची रोपे त्यामध्ये लावायचे असतात मग त्यामध्ये व्यवस्थित जे काय नैसर्गिक खते आहेत मग त्यामध्ये वर्मी कंपोस्ट असेल किंवा आपलं जे काय शेत शेणखत असेल तर हे टाकून व्यवस्थित ती झाडे लावायची असतात मग यानुसार जवळपास एकरी शंभर झाडे याची त्या ठिकाणी बसतात आता जवळपास पंधरा ते वीस फुटाचं अंतर ठेवल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये आंतरपीक सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर नारळाची बाग असेल किंवा मोठी एखाद्या मोठ्या झाडांची बाग असेल तर त्याच्या सावलीत सुद्धा याची तुम्ही लागवड करू शकता मग आता पाण्याचं जर बघायला गेलं तर लवंगांच्या झाडाला हप्त्यातून एकदा पाणी त्या ठिकाणी उन्हाळ्यात द्यावं लागतं आणि हिवाळ्यामध्ये दोन ते तीन हप्त्याच्या अंतराने पाणी याला द्यावं लागत असतं मग आता पाहूयात की कि साधारणपणे किती वर्षाचं झाल्यानंतर हे रोपटा आपल्याला लवंग द्यायला चालू करेल आता लवंगाचं झाड हे लावतानाच दोन ते अडीच वर्षाचं झालं असतं आणि लावल्यानंतर जवळपास चार ते पाच वर्षानंतर ते लवंगा द्यायला आपल्याला सुरुवात करत असतं या झाडाची उंची ही खूपच मोठ्या प्रमाणे वाढत असते म्हणजे एक ॲव्हरेज झाड जरी बघितलं तरी वीस फुटाच्या वरतीच त्याची उंची होत असते काही झाडं तर तीस तीस पस्तीस पस्तीस सुद्धा असतात काही हायब्रिड झाडं आता आले आहेत की जे पंधरा ते वीस फुटापर्यंत वाढतात पण याची उंची ही थोडीशी जास्त असते या झाडाचं आयुष्य एकदा लावल्यापासून शंभर ते दीडशे वर्षापर्यंत असतं म्हणजे एकदा चालू झालं तर शंभर वर्ष तुम्हाला काहीच भीती नाही पण मित्रांनो हे जे काय झाड आहे याचं जास्तीत जास्त उत्पादन देण्याचा कालावधी हे पीक लावल्यापासून दहा वर्ष ते हे पस्तीस वर्षाचं होईपर्यंतच असतो म्हणजे मधले एक वीस ते मधले जवळपास दहा ते पंधरा वर्षच हे जे काय पीक आहे तर हे चांगलं लवंगांचं चा उत्पादन आपल्याला देत असतं मग आता बघूयात की नेमकं एक झाड साधारणपणे किती आपल्याला लवंगांचं उत्पादन देऊ शकतं आता जे काय झाड आहे तर ते चार ते पाच वर्षाचं झाल्यानंतर लवंगाचं उत्पादन द्यायला त्या ठिकाणी चालू करतं मग एक झाड सरासरी पाच ते दहा किलोपर्यंत आपल्याला लवंगांचं उत्पादन देत असतं मग आता हे जे काय कच्च्या लवंग आहेत किंवा लवंगांची जी काय फुले आहेत त्यालाच आपण लवंगा म्हणतो त्याला वाळून त्याच्या थोडीशी प्रक्रिया करायची असते आणि मार्केटमध्ये याला साधारणपणे हजार ते दीड हजार रुपये किलोचा भाव मिळतो मग साधारणपणे एका झाडाला दहा किलो जरी आपण पकडलं साधारणपणे ॲव्हरेजमध्ये तरी तरी जवळपास दहा ते पंधरा हजार रुपयाचा तुमचा त्या ठिकाणी एका झाडामध्ये नफा किंवा तेवढं उत्पादन तुमचं होत असतं आता जर रोगराईचं म्हणायला गेलं किंवा इतर मेंटेनन्स म्हणायला गेलं तरी एक तर खूपच मोठं वाढतं मुळ्या बऱ्याचशा खाली जातात त्यामुळे याला बऱ्याचशा कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत नसतो औषध पाण्याचा खर्च अतिशय कमी किंवा नगण्य होत असतो तसेच आंतर असल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये आंतरपीक पीक अगदी सहजपणे त्या ठिकाणी घेऊ शकता आणि याचा जो काही लागणारा खर्च आहे तर तो काढू शकता आता पाहूयात मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे का त्याचबरोबर याची रोपटी कुठून भेटतात किंवा काय आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न किंवा वास्तविक माहिती तुम पुढे देत आहोत आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आता याची रोपटी कुठून मिळतील तर मित्रांनो ही जी काही रोपटी आहे तर ही रोपटी तुम्हाला भारतात ज्या ठिकाणी ज्या राज्यांमध्ये तुम्हाला याचं जास्तीत जास्त त्याची शेती होते त्या ठिकाणी आरामशीर भेटू शकतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर सुरुवातीला याचं पीक जर लावत असाल तर तुम्ही शक्यतो जे काय आपण बांधावर झाडे लावतो तर बांधावर चार पाच झाडे लावून एक आठ दहा झाडे लावून तुम्ही याची ट्रायल घेऊ शकता आणि सहजपणे बांधावरनं जरी तुम्ही वीस पंचवीस जरी झाडं लावली तरी वर्षाकाठी तुम्ही जवळपास एक ते एक लाखापर्यंतची सुद्धा याच्यामधनं कमाई करू शकता की ज्याला कुठलाच मेंटेनन्स खर्च सुद्धा नाहीत तर आम्हाला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेल बटन दाबा